दरम्यान आपण पाहतोय विधानसभेचं बिगुल वाजलंय. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार, कुणाच्या पदरात निराशा पडणार हे महिनाभरात समजणार आहे. राज्यातील नेते जिंकल्यास काय होऊ शकतं आणि हरल्यास काय होणार यावर एक नजर टाकूया. तर जिंकल्यास लोकसभेतील चांगल्या कामगिरीवर निवडणूक होऊ शकते. शिंदेसंदर्भात आपण सध्या हे पाहतोय. तर निवडणूक जिंकल्यास महाराष्ट्राचे यशस्वी नेते एकनाथ शिंदे ठरतील असंही बोललं जात आहे. तर मुख्यमंत्री पदावर सुद्धा त्यांना दावा करता येईल. शिंदे गटाची ही परिस्थिती सध्या आपण पाहतोय. शिवसेनेवर वर्चस्व त्यांचं राहील आणि निर्विवादपणे ते वर्चस्व सिद्ध होईल. यासोबतच भाजपचा प्रमुख मित्रपक्ष शिंदे गट ठरेल. आणि हरल्यास काय होईल तेही पाहूयात. भाजपच्या वळचणीतले एक प्रादेशिक नेते ते ठरतील. तर शिवसेना स्थानिक निवडणुकांमध्ये पुन्हा मातोश्रीभोवती एकवटेल. यासोबतच अपयशी बंडखोर अशी प्रतिमा एकनाथ शिंदेची या ठिकाणी होईल. आता देवेंद्र फडणवीसांसंदर्भात आपण पाहूयात. एकूणच भाजपची ही परिस्थिती राजकीय भवितव्य ठरवणारी खरं तर फडणवीसांसाठी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे भाजपनं अधिक जागा जिंकल्यास देवेंद्र फडणवीस पुन्हा अखेर येतील मुख्यमंत्री म्हणून. शिवाय दिल्ली दरबारामध्ये सुद्धा क्रमांक 3 चे ते नेते होतील. यासोबतच पायाभूत विकासाचं स्वप्न जनतेच्या पसंतीस उतरल्याची सुद्धा त्यांना पावती मिळेल. यासोबतच एक मनसबदार अशी प्रतिमा सुद्धा त्यांची तयार होऊ शकते. पक्षातील स्पर्धक डोकं वर काढतील जर ते हरले तर. आणि यासोबतच जातीय समीकरणं तोडू न शकणारे नेते अशीही त्यांची एक ओळख निर्माण होऊ शकते कारण मराठा फॅक्टर आहे. आता अजित पवारांसंदर्भात पाहूयात. ते जिंकल्यास काय होऊ शकतं. तर अजित पवार जर जिंकले तर शरद पवारांना यशस्वी आव्हान देणारा नेता अशी अजित पवारांची ओळख होईल. सत्तेतील पश्चिम महाराष्ट्राचा हा चेहरा म्हणून अजित पवार ओळखले जातील. यासोबतच विकासाच्या संकल्पांना जे संकल्पना त्यांनी आखलेले आहेत त्यांना यश मिळेल. आणि जर अजित पवार हरले तर त्यांचं राजकीय भवितव्य मात्र संकटात येणार आहे. कुटुंबात दुही माजवणारी व्यक्ती अशी त्यांच्यावर टीका केली जाऊ शकते. यासोबतच चौकशांपासून वाचणंसुद्धा त्यांना अवघड होणार आहे.